रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात जगबुडी नदीला पूर आलेला आहे आणि पुराच्या पाण्यात परिसर पूर्णपणे बुडाल्याचंच पाहायला मिळते. खेड बाजारपेठ चक्क पाण्याखाली गेलेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय रत्नागिरीच्या खेडमधली आणि रत्नागिरीच्या खेडमधली बाजारपेठ जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्याचं नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जगबुडी नदीला पूर आल्यामुळेच ही परिस्थिती ओढावलेली आहे. एकीकडे आपण बघतोय की बदलापूरमध्ये बदलापूर वांगणी ह्या इथे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे त्या ठिकाणी पूर आला होता आणि इकडे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे ह्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खेडचा जो परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. ह्यामध्ये मोठी वित्तहानी झाल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडेच पाण्याचंच साम्राज्य पाहायला मिळते. आपण ह्या दृश्यावरून पाहू शकतो, ही आपण वरून घेतलेली दृश्य पाहतोय सध्या आणि सध्या ह्या परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून. प्रणव, जगबुडी नदीला पूर आला आणि त्यामुळे ह्या पुरामुळे खेड बाजारपेठेत बाजारपेठच पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या तिथल्या परिस्थितीविषयी काय माहिती आहे? सर, हे दृश्य बघितल्यानंतर पुराची किती परिस्थिती बिकट होती हे याच्यावरून स्पष्ट होईल. कारण मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो या जगबुडी नदीमधन होत होता आणि सगळं पाणी जे आहे ते भरतीमुळे खेडच्या बाजारपेठेमध्ये घुसलं होतं आणि बाजारपेठ अक्षरशः जलमय झालेली पाहायला मिळत होती. कोणाच्या दुकानामध्ये कोणाच्या घरामध्ये पाणी जे आहे ते घुसलं होतं आणि या पाण्याची साधारणतः उंची ते 3 ते 4 फूट उंची या पाण्याची होती. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या जगबुडी नदीमधन झाल्यामुळे पाणी भरती असल्यामुळे हे सगळं पाणी जे आहे ते खेडच्या बाजारपेठे परिसरामध्ये घुसलं आणि एकूणच परिस्थिती जी आहे ती गंभीर बनली होती आणि यामुळे खेड जे आहे ते अख्खं खेड शहर आणि खेड बाजारपेठ हे जलमय झालेलं पाहायला मिळत होतं. मधुरा, बरोबर प्रणव, मात्र आता त्या ठिकाणी प्रशासनानं ह्या संदर्भात काही पावलं उचलली आहेत का? कारण की मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलं आहे, तिथे कोणी अडकलंय का ह्याबद्दल काही कळू शकलंय? मधुरा, आता सध्या तरी या ठिकाणचा जो पाण्याचा निचरा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हळूहळू पाणी जे आहे ते ओसरत आहे. मात्र ज्या दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत किंवा घर मालक आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीनं जे पाणी जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे सुरू आहे. नगर परिषदेचे टीम देखील या ठिकाणी बाजारपेठ स्वच्छ करण्यामध्ये लागलेली आहे. पण भरती जशी लागते तसं तसं पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाणी जो आहे तो बाजारपेठेमध्ये पुन्हा घुसतो. कारण आता पाऊस जरी थांबला असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते या बाजारपेठेमध्ये घुसतं. आणि आताच एक माहिती मजुराची माहिती मिळतीये ती म्हणजे मुंबई गोवा महामार्ग हा पुन्हा एकदा ठप्प झालेला आहे आणि खेड परशुराम घाटामध्ये ही दरड जी आहे ती कोसळलेली आहे आणि दरड कोसळल्यामुळे पूर्णतः महामार्ग आता पूर्णतः ठप्प झालेला आहे. परशुराम घाटाच्या डोंगरचे डोंगर हा महामार्गावर आला आहे आणि त्यामुळे पूर्ण एकदा महामार्ग जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला पाहायला मिळतोय. मधुरा, बरं बरं, पण ही जी दरड कोसळली त्यावेळी कोणी जीवितहानी किंवा काही झाल्याचं समजतंय? मधुरा, अद्याप जीवितहानी जरी झाली नसली तरी मातीचा मोठ्या प्रमाणात जो ढिगारा जो आहे हा रस्त्यावर आलेला आहे आणि हा काढण्यासाठी साधारणतः प्रशासनाला हे वेळ जाण्याची शक्यता आहे. कारण परशुराम घाटाच्या अगदी मधोमध जो डोंगर आहे ते डोंगरच्या डोंगर असा खाली आलेला असं सांगितलं जात आहे आणि इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे. आधीच हा महामार्ग जो आहे तो 15 तासानंतर सुरू झाला होता, मात्र अवघ्या काही तासानंतरच पुन्हा या महामार्गावर दरड कोसळली आणि दरड कोसळल्यानंतर हा महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा ठप्प झालेला पाहायला मिळतो. धन्यवाद प्रणव या संपूर्ण माहितीबद्दल. कारण की आता हा महामार्ग तर बंद झालाय, मात्र ह्या महामार्गावरून आता प्रवास करणं फारच जोखमीचं झालंय हे मात्र नक्की. आता आपण पाहतोय ह्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे खेडच्या ह्या परिसरामध्ये सगळीकडेच पूर सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. खेडची बाजारपेठ ही पूर्णतः पाण्याखालीच गेल्याचं पाहायला मिळत आहे. आपण आता हे दृश्य पाहतो एकीकडे रत्नागिरीतली तर एकीकडे बघतोय आपण जे रेस्क्यू ऑपरेशन होतं, बचाव कार्य होतं ते आता संपलेलं आहे आणि त्याच संदर्भातली दृश्य देखील आपण पाहतोय. सगळ्यात मोठं महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना सुखरूप त्यांची सुटका झालेली आहे त्या संदर्भातली दृश्य आपण पाहतोय आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या विंडोमध्ये बघतोय जगबुडी नदीचा रुद्रावतार ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेडच्या या बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.